महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाचं सावट पसरलेलं असतानाच इंदापूर, बारामती, दौंड या जिरायती भागांमध्ये पाणी टंचाईची भीषण समस्या जाणवतीये. दौंड परिसरामध्ये भीमा नदीच्या पात्रातील पाणी आटल्यामुळे शेतीपंप बंद पडले असून भीमा नदी पात्रामध्ये अन्नाच्या शोधासाठी व पाण्याच्या शोधात अनेक पक्षी ठिया मांडून बसलेले दिसत आहेत. पाणी नसल्यामुळे जनावरांना चारा काही भागात उपलब्ध नसल्याने मेंढपाळांचे स्थलांतर मेलोनमेली होत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र ठिकाणी दुष्काळाचे सावट पसरल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे. आपण दौंड तालुक्यातील भीमा नदी पात्रात आलेलो आहोत आणि भीमा नदी पात्रामध्ये आपण पाहू शकता की या ठिकाणी भरपूर प्रमाणात मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत आणि या बाजूला पाहू शकता की विद्युत पंप हे देखील उघडे पडलेले चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि आपण पलीकडच्या बाजूला पाहिलं तर नदी पात्रात थोडंसं पाणी आहे, त्यामध्ये बगड्यांचं एक पांढरा थव्यासारखं एक स्वरूपच वेगळं, जशी बगड्यांची एक प्रकारे बैठकच पाण्यासाठी बसली की काय अशी या ठिकाणी आपल्याला बगड्यांचं एक आगळं वेगळं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि दौंड तालुक्यातील जिरायती पट्ट्यात आपण पाहिलं तर भरपूर प्रमाणात दुष्काळाचे सावट या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी येथील नागरिक या दुष्काळाला पूर्णपणे आपला दुष्काळ कसा हटवला जाईल हे आता दुष्काळाला सामोरं जाण्याचा प्रयत्न आता दौंड येथील नागरिक करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक पवारसह मी सुशांत जगताप, MK News, दौंड.